मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला. मुंबईचा 2034 सालापर्यंतचा विकास प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. हा अहवाल आता आयुक्तांकडे जाईल, त्यानंतर तो महापालिका सभागृहात सादर करण्यात येईल. सभागृहात या अहवालावर चर्चा होईल. पालिका सभागृहात आराखडा मंजूर केल्यानंतर हा अहवाल नगर विकास खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. या आराखड्यात आरएस क्षेत्र हे ना विकास क्षेत्र बदलून हरित क्षेत्र करण्यात आलंय, तसंच मेट्रो कारशेडचं आरक्षण तिथे ठेवण्यात आलंय. आता हा अहवाल मी आयुक्तांकडे सादर केला जाईल. आयुक्तांथ्रू तो महासभा आपल्या सभेमध्ये आणला जाईल आणि त्याच्यावरती पुन्हा चर्चा होईल. अजूनही जर कोणाचे ह्याच्या व्यतिरिक्त ऑब्जेक्शन सजेशन काय असतील तर त्यांचा उहापोह त्या सभामध्ये होईल. आणि मुंबईच्या दृष्टीने हा आज ऐतिहासिक क्षण आहे की 20 वर्षाचा आराखडा आज तयार आहे मुंबई शहरात. 15 ऑक्टोबरपासून 15 डिसेंबर ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व लोक ज्यांनी ऑब्जेक्शन सादर केले होते त्यांना डिफरंट ग्रुप्समध्ये इंडिव्हिज्युअली वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना आवाहन करून त्यांना आपण त्यांची ऑब्जेक्शन सजेशनबद्दल आणखीन काही बोलायचे असतील की नाही त्याबद्दल त्यांना बोलवलं होतं. 2 महिन्याच्या आत महानगरपालिकेच्या प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे महासभा त्याच्यावरती उहापोह करून त्याच्यावर निर्णय UDकडे पाठवतील आणि मग मुंबईला नवीन प्लॅन 20 वर्षाचा लवकरात लवकर मिळेल अशी आम्हाला आशा. काय आहे या आराखड्यात पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्र सरकारच्या परवडणारी घरे योजनेतील अल्प किमतीच्या घरांमध्ये भाड्याच्या घरांचाही समावेश. परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा. नवविकास क्षेत्र आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेचाही वापर. 787 हेक्टर क्षेत्रफळावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती. वर्षानुवर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांनाही दिलासा. जिथे एसआरए प्रकल्प रखडले तिथे एसआरएला नवा पर्याय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.